परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायज अपर्णामध्ये। तर आता वाजलेले आहे सायंकाळचे 7:30 आणि आजचा ब्लॉग फार उशिरा मी शूट करते आहे। तर आज स्पेशल असं आहे की आज आम्ही खाणार आहोत पाणीपुरी आणि सौदी अरेबियामध्ये सुद्धा पाणीपुरी मिळतं, अर्थातच आपल्या इंडियासारखा स्टॉल नसतो किंवा असं यु नो बेसिकली असं कुठला प्रॉपर प्लेससुद्धा नाही आहे की तिथे तुम्हाला पाणीपुरी मिळेल। पण आता मेजवान म्हणून एक छानसं स्वीट शॉप आहे जिथे स्वीट्स मिळतात, स्नॅक्स मिळतात, सो तिथेसुद्धा आता पाणीपुरी अवेलेबल असतं। पण वन ऑफ माय फ्रेंड म्हणू शकतो किंवा आहे अशा काही की ज्या छानपैकी अशा पाणीपुरीच्या ज्या पुरीज असतात त्या बनवून देतात, सो तिथनं आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि अर्थातच मला हे सांगायलाही आवडेल आणि तुम्हाला माहिती असावी म्हणून की जर आपण इथे विकत घ्यायला गेलो ना पाणीपुरीच्या ज्या पुरीज असतात त्या, सो 30 रियाला 100 पुरीज असतात आणि ह्या सगळ्यात कमी रेट मी तुम्हाला सांगते आहे। 30 रियाला 100 पुरीज, 30 रियाल मीन्स 600 रुपीज, सो 600 रुपयाला तुम्हाला फक्त 100 पुरीज मिळतात। कुठलाही मसाला नाही, त्यासोबत पाणी नाही, सो ड्राय पुरीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर तशा असतात। सो आम्ही आता 150 मागवलेल्या आहे, सो आम्हाला 45 रियाला पडलेल्या त्या, दॅट मीन्स 900 रुपीजला 150 पुरीज। पण ठीक आहे, कधीतरी असंही खायला छान वाटतं कारण घरी बनवायला आता मला तितका वेळ नसतो 3-3 बाळांसोबत आणि तिकडे निया इरा सगळ्या खेळत आहेत आणि श्रियासुद्धा मध्ये मध्ये करतो। सो सारंग गेलेले आहेत पुरी आणायला आणि माझं थोडं प्रिपरेशन सुरू आहे पुरी बनवायचं, त्यानंतर पोटॅटोचं जे काही आपण भाजी बनवतो त्यासाठी म्हणजे मसाला जो असतो तो ते बनवत आहे मी। आणि छानपैकी असताना त्याला इमली चिंच सॉरी चिंचेची चटणी म्हणू शकते किंवा सॉस आहे तो बनणं सुरू आहे आणि तो सारंगी बनवायला घेतलेला आहे आणि ते बाहेर गेलं असल्यामुळे मला लक्ष द्यावं लागते कारण ते गॅसवर आहे। तर चला मी तुम्हालासुद्धा ते दाखवते काय काय प्रिपरेशन करते आहेत आणि टेस्टसुद्धा सारंग सांगतील कारण पाणी बनवणार आहे मी आणि इमलीची चिंचेची चटणी सारंगी बनवलेली आहे। तर लगेच वेळ न करता आपण जाऊया किचनमध्ये आणि समोरचं कार्य करते कारण सारंग यायला हार्डली 5 मिनिट्स बाकी आहे आणि तेवढ्या वेळात ॲटलिस्ट माझं तेवढं तरी काम व्हायला हवं। तर चला जाऊया आपण किचनमध्ये आणि इकडे बघा निया खेळते आणि श्रियांनी किचनमधला झाडणी हे ते सगळं इकडे तिकडे फेकून दिलेलं आहे केअर काढायचं असल्यामुळे। तर चला आता हे बघा मी इथे दाखवते आहे तुम्हाला, सो इथे ना सॉस बनणं सुरू आहे। ॲक्च्युली माझ्याकडे 1.5 kg एवढं चिंच होते आणि त्याची एक्सपायरी डेट 3 महिन्यानंतरचीच होती, सो 3 मंथ्स आय डोंट थिंक सो आम्ही मध्ये कुठे हे वापरलं असतं, त्यामुळे लगेच आम्ही सॉस बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार। सो त्याचा पुरेपूर वापर करायचा होता म्हणून मग आम्ही 1 kg चिंचेचं सॉस बनवतो आहे। आणि इकडे नी या से हाय हाय एव्हरीवन से तर चला आता आणि त्याचं टेक्स्चर कसं असणार आहे सगळ्यात लास्ट मी तुम्हाला सांगणार कारण सध्या ते बनत आहे त्याच्यामुळे ना ते अतिशय पातळ वाटतं। सो तो स्पून मी ठेवलेला होता पण आय थिंक श्रियान घेऊन गेलेला आहे स्पून ॲज युजल, इथला स्पूनसुद्धा सगळं घेऊन जात असतो समोर, श्रियांच्या हातात स्पून आहे नो। सो चला आता मी माझं प्रिपरेशन तुम्हाला दाखवते। सो इथे चिंचेचा सॉस बनतो आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। तर आता याला मला वाटतं घट्ट व्हायला अजूनही 20-25 मिनिट लागेल का आणि ते जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू ना तेव्हा तो छान असा घट्ट त्याची कन्सिस्टन्सी फार छान येईल। सो याला 20 मिनिट लागेल, तोपर्यंत मी माझं काम करते। आणि इकडे मी जे आहे पुदिन्याचे पानं छान कट करून धुवून घेतलेले आहे आणि पोटॅटोसुद्धा छानपैकी असं ना मी पोटॅटोचे साल काढून घेतलेले आहे। सो मी आता याला पोटॅटो मी सिलेक्ट करणार व्यवस्थित आणि त्याला स्मॅश करणार आणि आफ्टर दॅट आपण त्याची छान अशी भाजी बनवू म्हणजे मसाला बनवू। तर चला आता आपण लगेच प्रोसेसला सुरू करूया। तर सारांगने आता मस्तपैकी पुरीज आणलेली आहे, सो मी थोड्या वेळाने याला ओपन करणार आहे आणि मी ते सगळं छान असं सेट करणार आणि मग तुम्हाला ते दाखवणार सगळं। काय आणले? पाणीपुरी आणलंय। तुला आवडतं?
त्यानंतर इथे आहेत पाणीपुरीच्या पुरीस, त्यानंतर इथे आहे कोथिंबीर आणि कांदा, आणि इथे छान पोटॅटोची मसाला घातलेला असं भाजी म्हणू शकतो आपण. त्यानंतर इथे आंबट तिखट असं पाणी, जराही गोड नाही आहे कारण आम्ही विदर्भ स्टाईल केलेली आहे थोडं. त्यानंतर इथे मूग, त्याला थोडंसं ना रोस्ट केल्यासारखं आम्ही यूज करणार आहोत. सो हे सगळं रेडी आहे. आणि त्यानंतर आपली जी चिंचेची चटणी आहे ती मी जरा वेळानंतर घेणार कारण ती थोडी थंड व्हायची आहे. सो आता आम्ही लगेच हे सगळं फिनिश करणार आणि नंतर बोलते सगळ्या तुमच्याशी. तर सगळ्यात आधी आपण देणार आहोत इराला. इरा तू खाणार आहेस? देऊ? गुड. बघूया आता इराची रिॲक्शन. ठीक आहे, डायरेक्ट टाकायचं. कसं आहे? मला माझा हात आली. तुला काय? मला पण. तुला पण हवंय? ओके. कसं आहे इरा? इरा कसं आहे बाळा? खरंच मजा आली? तुला पण पाणी टाकून हवंय बाळा? ओके. घे 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 पटकन. कसं आहे? कसं आहे? तर जस्ट पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि आता मी रात्रीचे वाजलेले आहेत 9:20 आणि आता झोपायची वेळ झालेली आहे कारण 9:30-10 जनरली झोपत असतो इराणीची स्कूल असल्यामुळे. सो आता मी झोपण्याआधी एकदा घर झाडून घेणार आहे कारण घरात बऱ्यापैकी पसारा झालेला आहे. सो एकदा मी आता घर झाडून घेणार आहे आणि त्यानंतर इराणी या पिणार अवाकडो ज्यूस. आफ्टर दॅट आम्ही झोपायला जाणार. सो चला आता तो थोडासा जो ब्लॉग बनवायचा आहे मला तो सुद्धा मी आता बनवून घेते आणि तुमच्याशी सुद्धा शेअर. श्रियान तिघांचाही अवाकडो ज्यूस पिणं सुरू आहे आणि सारंगणी मस्त पैकी अवाकडो स्मूदी ना सारंग. यस, सारंगणी बनवलेलं आहे सगळं. शो ना फिनिश. बघू शकता तुम्ही रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि यांचं तर झोपण्यापूर्वीच आहे अवाकडो स्मूदी. आय लुक ॲट द सारंग. सारंग मुलांसोबत त्यांच्या पद्धतीने खेळत असतात. आणि स्त्रियांची गाडी तुम्ही बघू शकता किचन मध्ये गेलेली आहे आणि तो इराणिया सेम अशाच गाडी चालवतात घरात. वाव इराणिया मिशाली. सांभाळून. शियान कसं झालं? शियान इराणिया. सो जी इमलीचा सॉस बनवला होता त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता बघू शकता किती छान ही अशी घट्ट झाली आहे आणि अजून हे पाहिजे तसं थंड नाही झालेलं आहे. जेव्हा हे पूर्णपणे थंड होईल ना तेव्हा एक थिकनेस खूप छान असणार याची. हो ना काय? सारंग बॅक ऑफ द कॅमेरा फक्त माई मान हलवत आहे तर बाकीच्यांना कसं कळणार ना किती हो बोलताय की नाही बोलताय. सो तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. बायको समोर नाही कोणी म्हणू शकत का? काय बायको समोर कोणी नाही म्हणू शकत काय? काय बायको समोर होच म्हणावं लागतं कोणी काही म्हटलं तरी. अरे बापरे काही हा सारंग काही कुछ भी कुछ भी. तर चला आता इराणिया काय करता बघून घे. तर बऱ्यापैकी माझं किचन सुद्धा आवडून झालेलं आहे आणि थोडस आहे अजूनही कारण सारंग आता अगदी वेळेवर अवाकडो स्मूदी बनवलं त्याचं थोडं राहिलेलं आहे आणि उद्याच्या सकाळच्या जेवणाचं काय बनवायचं आहे त्याचं मी आधीच ठरवून ठेवलंय तर ते मी उद्या बनवणार आहे. मूग मी इथे बघू शकता किती छान याला अशी मोड आलेली आहे
आणि सारंगला फार आवडतं हे, त्यामुळे आणि मला सुद्धा फार आवडतं, त्याच्यामुळे मग उद्या नाव आठवत नाही मला आजकाल, पण मुगाची आम्ही उसळ उद्या करणार आहोत. सो त्याचे प्रिपरेशन मी आधीच करून ठेवलेले आहे आणि आत्ता वाजते आहे 10:15. सो आता मी हा ब्लॉग असा इथेच एंड करते, कारण लगेच झोपायचं आहे, परत लगेच सकाळी उठायचं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.